একটা পান্ঠে হলে তাপ পয়লা দোনো আজলেতে সাদনো আজলে আসতে রাত্তা তো পান তাপলে অঙ্গ করাইছি যাইরা তাইর হাইতে লেগেছে তিন মাস লেতা তাইর সব তুমি আব্বানি মাঝের সাথে চা কেলে চা প্যাচা আমি জানেসাঠে তাইর ঝালুত মেতা নাগু দাদা येतोय त्याची वाट बघायची त्याच्यासोबत जायचं आता गाडीपर्यंत मोठ्या सव्वा तीन वाजले तर चाललोय मी स्टेजशी ते नाव दादा येतोय थांबायचं जरा वाट बघाय त्याची येईपर्यंत सव्वा तीन वाजता गावामध्ये काय सन्नाटच आहे कोणी सुटलं नसेल त्या टायमिंगला आम्ही चाललोय लवकर लवकर पोहोचवतो तिथं मंदिरात मंदिर आमच्या गावातलं बघू वाट आता नागोदा येण्याची ही सर्व आमची गँग ज्योतिबाला जाण्यासाठी हा नागोदा बबन प्रथमेश संग्राम सोनू आणि सुशांत घरी काय करतो काय करतोय किती जण आहेत हाय की आता त्या डोंगरात वर चढतोय ज्योतिबाच्या अडीजला निघलूया अडीजला तर का टाच मध्ये लवकर जायचा 6 वाजता माघार येणार जेवलास का चहा पाणी हॅलो हॅलो 4:30 वाजले तर आता आम्ही तर मंदिरामध्ये पोहोचलोय मंदिराच्या बाहेर सर्व आम्ही सर्व आणि शेवटी आहे तो हा मी हे गिरजावडे मधील ज्योतिबाचं मंदिर जर वाजले जाता आम्ही तर पोहोचलोय अभिषेक आहे अभिषेक करायचा मंदिरात आम्ही सर्व इथं वाट बघत बसलोय अभिषेक घालण्यासाठी यातून मंदिर आहे पूर्ण मंदिर आहे इकडे काही देवांच्या मूर्ती आहे बाहेर जाण्याची वाट घंटा तिथं पण एक देवाचं इथे आतमध्ये पण चालू आता अभिषेक घालून बाहेर आलो अजून दोघा तिघांचा अभिषेक घालायला चालू होते बाहेर तोपर्यंत फिरून घेऊ तोपर्यंत तरी दिसतं ते काय होते रे तुला बघू गाव कसं आहे ते वरून अंधारात काय दिसणार म्हणा अंधारच आहेत कुत्रे भुकते चारी बाजूला एकाच आवाज आला की दुसऱ्याच आवाज येतोय वातावरण किती भारी आहे बघा पहाटे म्हणजे 6 वाजले तशी मंदिरामध्ये गाणं चालू आहे आता हे मंदिर आता उजाडले आता नीट दिसणार मंदिर पुढे तलाव आहे ते दिसतो ना हा तलाव ह्याच्या पुढे एक तलाव आहे वाईट वाट दिसते ते हा तलाव इथलं दुकान उघडलंय का बघा आलोय पेढ भेटतं तिकडे पेढ नैवेद्य दाखवायला पाहिजे दुकानाचं
बघू भेटते तिथं एक दिसते आता उघड उघडलेलं दिसते बघू उघडले दुकान किती किती रुपये पेढे भेटली पेढे घेऊन जाऊया नैवेद्य दाखवायचा पेढ्याचा ही ज्योतिबाची मूर्ती आता दर्शन घ्यायचं चालू आहे सर्वांचं आम्ही सर्वांनी एक एक करून इथे फोटो काढले परंपरेप्रमाणे चालत असलेली रीत आहे ती आम्ही केली जे मिठी मारणे देवावर अशी परंपरा काहीतरी आहे मंदिराच्या बाहेर आम्ही काही फोटोज आणि सेल्फीज काढल्या मोमेंट कॅप्चर करून ठेवावे म्हणून इथे जे पुजारी होते ना त्यांनी आम्हाला त्यांचं नवीन घर बघण्यासाठी बोलवलं होतं आणि हे आहे त्यांचं घर आणि तिथूनच वर बघितलं ना हे आम्हाला मंदिर दिसते वर आहे ते हे मंदिर शुभमला काढायला आपला फोटो फोटोशूटिंग काढू दे काढू देता आम्ही खूप मजा केली म्हणजे काय मजा झाली त्यांची फोटो काढायची त्याच्याकडेच बघ कॅमेरा मॅन आम्ही देखील गाडी बरोबर एक एक फोटो काढला आम्हाला जाऊ द्या आत अरे गाडी कुणाकडे आहे मला जाऊ दे की आत चावी कुणाकडे थांबलाय इकडे आहे माझ्याकडे आहे नाश्ता करायचा म्हणून आम्ही फाट्यावर थांबलोय फाट्यावर ना आम्ही हॉटेल आहे ते जय मल्हार त्या हॉटेलमध्ये गेलो तिथे आम्ही पहिल्यांदा एक दोन भजी प्लेट ऑर्डर केल्या आणि मेंदू वडा काहीतरी होता ते नावदानं ऑर्डर केला होता आणि आम्ही सर्वांनी मिसळपाव ऑर्डर केली होती मस्त होती चांगली होती आणि हे प्रीती संगम म्हणजे कृष्णा नदी जेवायचं झोपायचं कारण की 2 वाजता उठलो होते झोप लागल्या खूप आता पूर्ण 4:30 उठलोय आता बघू तर व्हॉट्सअपवर काय मेसेज म्हणजे नोट्स पाठवले होते काहीतरी ते बघायचे भूक लागली होती म्हटलं ईपी मेक करावी ठेवली आता करायला गरम होते मसालाही टाकायचा नंतर खायची खूप भूका लागल्या आता करतो बघ माझी देऊन म्हटली मला पण मॅंगो पाहिजे म्हणजे मी नाही देणार मला एकट्याला खायचं स्वतः नाही दिली म्हणजे माझी मी कशी बनवते ती बघ तुझ्यापेक्षा चांगली बघू तर माझी मॅगी तयार होत्या तोपर्यंत तिनं हे मॅगी आणत्या म्हणजे मॅगी आणत्या मी ईपी नूडल बनवतो तिनं एवढी तयारी केली माझ्यामध्ये काही नाही रेडीमेड सगळं आहे मी आता संपवली आता दीदींनी केलेली मॅगी त्याच्यावर डावा नाही तयार मला मी काही दिसते आता 7:30 वाजले तर म्हणजे जरा अभ्यास करू मॅडमनी जरा IMP क्वेश्चन दिलेले म्हणजे IMP क्वेश्चन जरा बघू काय ते म्हणजे टिक मार्क करून ठेवू म्हणजे पटापटमध्ये अभ्यास करताय टिक मार्क केल्याशिवाय काही समजत नाही आणि आज दिवसभर म्हणजे अभ्यास नाही झाला आत्ता अभ्यास करून घेऊ आणि उद्या करायला उद्या इंग्लिशचा करायचा कारण परवा दिवशीपासून पेपर चालू आहे इंग्लिशचा केलं तर इंग्लिश होईल पटापट इंग्लिश काही एवढं टेन्शन नाही
आता जस्ट जेवण झालं आणि आता एडिटिंग करायचं आणि झोपायचं, कारण उद्या सकाळी लवकर उठून अभ्यास करायचा. म्हणून आज आताच एडिटिंग करायचं, उद्या सकाळचं काय वाट बघायचे. आणि हा जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड कमेंट करा. उद्या पुन्हा भेटू, बाय.